हेलो 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 नमस्कार भात खंडे अगदी बरोबर काही काय केलं तुम्ही माझ्या प्रस्तावाबाबत काही विचार केला का नाही काय बाई पावसाळा तोंडावर आलाय माझ्या घराला गळती लागली तुमचं घर मला राहायला हवंय कायमचं बोला काय करता हे बघा भातखंडे मला माझं कडं परत द्या नाही तर कडं ना देईन हो पण माझ्या कडे लोट व्हायची वाट पाहू नका बोला काय करता माझ्या कामाबाबत सांगा मी केव्हा येऊ तुमच्या घराचा ताबा घ्यायला पावसाळा आता समोर आलेला आहे माझ्या घराला सगळीकडे गळती लागलेली आहे हो विचार करतोय हा बंगला काय वाईट आहे इथंच येऊन राहावं म्हणतोय मी भातखंडे ओरडू नका बाई गात्या गळ्याला त्रास होईल हा आता शांत राहा जास्त काही टेन्शन घेऊ नका शांतपणे विचार करा आणि पुढच्या वेळेला मी येईन ना त्यावेळेला या बंगल्याचे सगळे कागदपत्र तयार ठेवा हा बंगला मागायला आता हाऊस म्हणून तुम्ही इथे राहणार या सौदामिनी हाऊस मध्ये भातखंडे घर म्हणजे वीज आहे वीज लक्षात ठेवा वाकड्या नजरेने पाहाल त्याच्याकडे तर राख होऊन जाईल तुमच्या आणि मला वाटतं की वेळ आली आता माझ्या जिवेला आता जाम वळवळ वळवळ अशी दिली आहे काय सत्य परिस्थिती मिनी बाईला सांगावं असं म्हणतोय मी त्या जिवेला शांत करा बाई मी फोन डिस्कनेक्ट केलाच नव्हता मला माहिती होत तुम्ही मला फोन करण्यासाठी पुन्हा एकदा रिसीव्हर उचलणार हे बघा भातखंडे मला जर 2 दिवसाच्या आत माझं कडं परत मिळालं नाही ना तर काय ऐका 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 मॅडम तुम्ही मला मुदत देण्याच्या आधी मी तुम्हाला मुदत देतो येत्या आठवड्याभरात तुमचं घर सौदामिनी हाऊस जर माझ्या नावावर झालं नाही ना तर तुमची सौदामिनीची हाऊस फिटली म्हणून सांगा आता एक घाव दोन तुकडे ही शेवटची संधी आहे असं समजाना अनामिका बाई प्राजक्ता बाई हो भातखंडे बोलतोय हे बघा भातखंडे तुम्ही माझं ऐकून घ्या प्रत्येक वेळेला तुम्ही हॅलो हॅलो संधी समजा ना मावशी काय झालं मावशी नाही काय नाही काय नाही मी मोबाईल विसरलो म्हणून मी परत आलो काय प्रॉब्लेम आहे का नाही नाही काय नाही काय तुम्ही काही काय झालं खरंच काही नाही आहे मी बाहेर थांबलो का काय झालं काही सांगायचं का नाही नाही काही नाही निघू मी अभी अभी ये शेवटची संधी समजा ना
लेक्चरला नाही बसलीस? नाही ग, ऑफ आहे. आणि तसंही पोर्शन संपतच आलाय ना आता. विक्रम भेटला होता मला. हो, कुठे? आता येतानाच सांगत होता पुढच्या आठवड्यात मी लग्न करणार आहे ते. आणि तशी त्यांना कोर्टात नोटीस सुद्धा दिली. हो, हे मला त्याच्याकडनं कळलं, तुझ्याकडनं नव्हे. अगं, तुला विचारल्याशिवाय काही करीन का मी बबली? आय नो. तुला सांगू, आज खूप आनंद आहे मी. अगं, विक्रम लग्न करायला तयार आहे. त्याचं माझ्यावर प्रेम आहे ना, याबद्दल कधीच शंका नव्हती मला. बस तो आपल्या आई वडिलांच्या प्रेशर खाली होता म्हणून. होता? म्हणजे आता नाही का? आता लग्न करायला तयार आहे म्हणजे काहीतरी मनाची तयारी असेलच ना त्याची. तुझ्या आनंदात नेहमी मला आनंद झाला. पण यावेळेस काय करू शकतो? मला खूप भीती वाटते. तुझ्या लग्नाची बातमी ऐकून मी खूप अस्वस्थ झाले. का? पाते मलाही नाही. खूप विचित्र फिलिंग्स येतात. पण खूप भीती वाटते मला. तुझी खूप काळजी वाटते. होत सगळं. तुला खूप जवळची आहे ना मी, म्हणून होत असेल. घरातल्या मुलीचं लग्न असलं की कसं अख्खं घर अस्वस्थ असतं, नाही का? हाय भारती. ओ, हाय रोहन. आज डायरेक्ट भारती म्हणून हात मारलीस मला? हो. हाय प्रिन्सेस. तुम्ही दोघं विचित्र उदास वाटतंय मला. वाटतोय खरे. रोहन, मला माहिती आहे तुम्हाला दोघांना माझी खूप काळजी वाटते. कुठल्याही व्यावहारिक संदर्भात पलीकडचे आपल्या तिघांची मैत्री. मला माझ्या भावंडांविषयी वाटत नाही, एवढी ओढ तुम्हा दोघांविषयी वाटते. आणि हीच ओढ अस्वस्थ करते. आनंद आहे, तुझं लग्न होत आहे, आनंद आहे. पण अजूनही मला विक्रमवर खात्री वाटत नाही. परत एकदा तपासून घ्यावंच असं मला वाटत. रोहन, प्रेम ही परीक्षा आहे. प्रेमाची परीक्षा घ्यायची नसते, प्रेमात परीक्षा द्यायची असते. विक्रमवर माझा पूर्ण विश्वास. प्रश्न विश्वासाचा नाही आहे ना, प्रश्न आहे परिस्थिती. आम्ही दोघंही विक्रमला लहानपणापासून ओळखतो. त्याच्यात प्रचंड न्यूनगंड आहे. आरंभशूर माणूस असतो, तसा आहे. एखादी गोष्ट किंवा एखादं काम सुरू करायचं असेल तर हा प्रचंड उत्साहाने त्याच्यात सहभागी होईल सुरुवातीला, पण ऐन वेळेवर कच. मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावा, कारण प्रश्न उभ्या जन्माचा आहे. आधी कुठल्या परिस्थितीचा विचार करायचा रोहन? आता जी परिस्थिती आहे त्याहून वाईट काही होऊ शकते का? म्हणजे आयुष्याचा जुगार करून बघायचं आहे का तुला? ज्या माणसावर मी प्रेम केलंय, ज्याला आपलं मानलंय, त्या आपलेपणाशी प्रामाणिक. असं व्हायला नको की मी विक्रमला संधीच दिली. रोहन, मी माघार घेणार नाहीये. आणि तुम्ही म्हणताय तसं झालं तर माझं नशीब समजून तू स्वीकार नाही. ही माझी सत्व परीक्षा आहे आणि माझा माझ्या सत्वावर पूर्ण विश्वास. ठीक आहे, तुझी ही जिद्द आम्ही मान्य करतो. कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या सोबत आहोत. ठरलं तर पुढच्या आठवड्यात तुझं कन्यादान आम्ही करू. खेळतोयस? आताच सुरू केलं. या ना, एक एक डाव खेळूया. बर, चल. काय चाललंय मंडळी? आंबे खाणार? मी सुद्धा. पण कसं जाणार, टापू जाणार. बर, आणि तुम्ही?
मी बाबा ते चुकून आंबे खाण्याची काय मजा असते रे मला तुला आठवत आपली बाग होती नदी शेजारी रायवळ आंब्याचं तोड मोठं झाड होत बघून तुला गम्मत सांगतो आमच्या लहानपणी तो आमचा किल्ला होता बर त्याच्या फांद्यावर चढण्याकरता लाकडाच्या तलवारीने आम्ही लढाई करायचो युद्ध करायचो वरती जायचे आंबे खायचे खाली खच पडलेला असायचा पोळ्यात आणि दणादणा नदीत उड्या मारायचे आणि मास्तर एवढा होता की खाली जे पोहणारे असायचे ना वरनं आम्ही आंब्याच्या पोळ्या त्यांना फिकून मारायचो आंबा खायचा म्हणलं की मन फिरून फिरून परत किती गुंतलाय तुम्ही अजून तिथे तुमच्या लहानपणाची गोष्ट सांगा जे हरवलं ते हरवलं काय शोधायचं परत असं का म्हणता मी असं का म्हणतो याला घेतली की त्याची कारण सगळी मजाच घे नंतर आबा आणि बाबा यांच्या भांडण्या बरोबर त्याआधी तुम्ही आधीच चालत खाऊन तरी बघा धन्यवाद तुमच्या गावच्या झाडाचे येते आपल्या बागेत काय घेऊन जाऊन आलं ना आजोबांकडे तुम्हाला 2 दिवस कॅम्पला जाऊन होतो म्हणून सांगून गेला कुठं बोलत म्हणशील नाही बाबा मी खोटं नाही बोलत माझा कॅम्प त्या बागेतच पण तिथे जायची काय गरज होती 22 मुलांच्या मोठ्या वाड्यात एक एकटा म्हातारा माणूस कसा राहतो ते बघ आयुष्य टेचा चढल्यावर एका ठाण्या वाघासारखा माणूस इतका व्यस्त कसा होतो ते बघा एकुलता एक पोरगा सोडून गेल्यावर आणि अनेक वर्ष न फिरकल्यावर त्या माणसाचं काय होत ते बघणार तू कोण बाबांच्या आणि माझ्यामध्ये काय झालं तुला काय संबंध आहे ते बघ इतकी वर्ष काय जन्मभर देखील जाणार नाही तुला काय संबंध माझा संबंध आहे तुम्ही जरी संबंध तोडला असला तरी माझा माझ्या मुळांशी संबंध आहे त्या वाड्यात माझे पूर्वज राहत अव तुम्ही एकदा आजोबांचं पत्र वाचून बघायला त्याची अवस्था काय मला लगेच एवढ्या मोठ्या वाड्यात वाघांच्या भुसावरून ठेवलेल्या खेळी वाड्यात आणि त्याच वाड्यात आयुष्याचा भुसा झालेला कोणामुळे झाली कोण जबाबदार आहे त्याचा माझ्याशी काही संबंध नाही मला काही देणं घेणं नाही आहे पण माझी जबाबदारी म्हणून मी त्यांना भेटलो बस जाणार आता आंबे खाले का आंब्यावर आपण रात कशा कशाचा आणि कशा कशावरती चढायचं आहे बघन तू आता मी बोललो असतो बोलताना खूप गंमत वाटत लागून लहान स्त्री आणि वारस याच्याबद्दल तुम्हाला शिकवून तुझा संबंध फक्त माझ्याशी लक्षात याच्या पुढं तू तिकडे गेलेला मला खटला नाही
आई कानातले कशी दिसतात सांग ना. दम छान. मी तुला काय तू काही घातलंस तरी छान. चल चढव ना झाला. हाय हाय काय चाललंय माय लेकीच. चलो चालू बघ ना. एक मिनिट आहे ना. एक मिनिट मी आले. हा मग मी आले. काहीतरी नक्की राहिलं असत. बस ना बस ना. काय रे एवढं घाईघाईने कुठे चाललं तुम्ही? ती केस आहे ना बघते त्याचा खून झाला वृद्धग्रस्त होते ती. त्या प्रकरणाच्या निमित्ताने सूर्यकांत सर मिनी आणि प्रेसवाले सगळे एकत्र येणार. इम्पॉर्टंट मीटिंग. मी मावशी मी थोडासा कन्फ्यूज आहे आणि थोडासा काळजीत. म्हणजे मावशी मला तुमच्याशी बोलायचं पण कसं बोलू कळत नाही. बोल ना. त्या रात्री मी तुम्हाला भातखंडीन बरोबर डॉक्टर जवळ बघितलं आणि मावशी मलाही तो विषय नकोय पण त्यानंतर सुद्धा मी 2-3 वेळा नको त्या वेळी नको त्या जागी तुम्हाला बघितलं. त्यात तुमची जी अस्वस्थ सतत भीती वाटत मला सतत तणावाखाली असतो. काय केलं नक्कीच चालेल. काय चाललंय मावशी? लहानपणापासून मी तुमच्याकडे खेळलो बागडलो. तुम्ही मला चांगले ओळखता. तुम्ही मला आपलं समजा आणि मला प्लीज प्लीज मावशी मी तुमची खाजगी गोष्ट म्हणून टाळू नका. मला सांग मी कसा खूप असतो. मी असतो कुठल्या तरी भीती खाली तर ते भातखंडीचं प्रकरण तुम्ही हेवी इन्शुरन्स काढला काहीतरी नक्की संबंध. माझ्या डोळ्यासमोर प्रश्न असलो नाही. काय चाललं मावशी? मावशी मला तुम्हाला मदत करायची. कसली भीती वाटते? असा कुठला शत्रू आहे ज्यामुळे तुम्हाला भीती? मावशी प्लीज बोला प्लीज. मावशी बोला प्लीज.